नमस्कार, आवाज महाराष्ट्रामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। पावसाने हाहाकार माजवलेला आहे पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि काही प्रमाणात नाशिकचा हा पश्चिमेकडचा पट्टा, म्हणजे त्र्यंबकेश्वर भाग असेल, इगतपुरी असेल, या पट्ट्यामध्ये जोरदार पाऊस होतो आहे। पुणे जिल्ह्यामध्ये देखील पुणे मावळ तालुक्यामध्ये आणि मुळशी तालुक्या, मुळशी, भोर, वेल्हा, मावळ या तीन तालुक्यामध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी होताना आपल्याला पाहायला मिळते आहे। आणखी काही इशारा हवामान खात्याच्या वतीने दिलेला आहे, खास करून पुढचे दोन दिवस हे काळजीचे असतील, धोक्याचे असतील असं हवामान खात्याने इशारा दिला आहे। मुंबईकरता देखील रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे हवामान विभागाकडनं। तिकडे चिपळूणची परिस्थिती भयंकर झालेली आहे, चिपळूणमधला पूर अजूनही ओसरलेला नाही आहे। कोल्हापुरात पंचगंगेनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे, त्यामुळे आजूबाजूच्या गावांमधली लोकं ही स्थलांतरित केली जात आहेत, सुरक्षित ठिकाणी त्यांना हलवलं जात आहे। या सगळ्या ठिकाणाहून आत्ता आपण थेट आढावा आपल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून घेणार आहोत, त्यांच्याकडनं तिथली परिस्थिती जाणून घेणार आहोत। हा आवाज महाराष्ट्रातल्या लोकांचा प्रशासनापर्यंत, सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करतो। एनडीआरएफची पथकं देखील ठिकठिकाणी तैनात करण्यात आलेली आहेत। आपल्यासोबत आत्ता संभाजी थोरात आहेत कोल्हापूरवरून, आपल्यासोबत अभिजित सोनवणे नाशिकवरून आणि अनंत पाटाळे सिंधुदुर्गवरून आहे। संभाजी, सुरुवात तुमच्यापासून। कोल्हापुरात पंचगंगेची पातळी ओलांडलेली आहे, तुम्ही सगळेच सकाळपासून काम करताय आणि इथले सगळे अपडेट्स महाराष्ट्राला जनतेपर्यंत तुम्ही पोहोचवताय, काय परिस्थिती आहे कोल्हापुरात? आत्ता जर कोल्हापुरातला पाऊस रात्रीतून अजून वाढला तर सकाळपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातली आणि खास करून सांगली ते कोल्हापूर हा जो पट्टा आहे याची परिस्थिती काय असू शकते? पाऊस पडत नव्हता तर पाऊस ओतला जात होता आज दिवसभर। रात्री तर पाऊस पडलाच, मात्र रात्रीपेक्षाही आजचा दिवसभरातला पाऊस भयानक होता। शहरात अशी परिस्थिती आहे तर ग्रामीण भागा जो राधानगरी धरणाचं पाणलोट क्षेत्र आहे, गडिंगलज आहे, आजरा आहे, शाहवाडे, इथली परिस्थिती सांगायला नको अशी होती। गगनबावड्यात ही प्रचंड पाऊस झालेला आहे। हे सगळ्या पावसाचं पाणी जे आहे ते आज पंचगंगा आणि इतर नद्यांच्या माध्यमातून ते वाढत गेलेच, मात्र आता पंचगंगेनं इशारा पाती गाठलेली आहे। गेल्या 24 तासात पंचगंगेचं पाणी जवळपास 12 फुटांनी वाढलंय। आता इशारा पाती ओलांडलेली आहे आणि 43 फुटावर धोक्याची पाती आहे। धोक्याची पातळी कोणत्याही क्षणी पंचगंगा गाठू शकतं। यामुळे ज्या गावांना सर्वात अगोदर फटका बसतो ती गावं म्हणजे आंबेवाडी, चिखली, प्रयाग चिखली, ही जी दोन गावं आहेत त्या गावातील लोक आता स्थलांतरित व्हायला लागलेले आहेत। त्या ठिकाणचं जे पशुधन आहे, जनावरं, जी गेल्या पुरात खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं, ती हलवायला सुरुवात झालेली आहे आणि लोकही हळूहळू स्थलांतर होऊ लागले आहेत। एनडीआरएफची पथकं त्या ठिकाणी आलेली आहेत आणि मदत कार्यही कशा प्रकारे करता येईल याचा विचार सुरू झालेला आहे। लोक यावेळी सतर्क आहेत कारण 2019 पुराचा फटका न सहन होण्यासारखा आहे, त्यासारखी स्थिती आता दिसत आहे। आता खूप मोठं भीतीचं वातावरण आहे, अशा प्रकारे पाऊस ओतला जात होता। आता थोड्या वेळापासून थोडीशी उसंत दिली पावसानं, पण प्रचंड असा पाऊस या ठिकाणी पडतोय। तुम्ही जे विचारलं, असाच जर पाऊस सुरू राहिला तर कोल्हापूर उद्या सकाळपर्यंत काय स्थिती असेल, तर कोल्हापुरातले खूपशी गावं पाण्याखाली असतील, प्रयाग, चिखली, आंबेवाडी। संभाजी, आता एनडीआरएफची किती पथकं कोल्हापूरमध्ये तैनात करण्यात आलेली आहेत आणि कोल्हापूरच्या दिशेने रवाना झालेली आहेत? कोल्हापुरात आता 2 पथकं दाखल झालेली आहेत की ज्यात 25-25 जवान आहेत, एकूण 50 जवानांची ही 2 पथकं आहेत। त्यातले एक पथक आहे ते शिरोळ तालुक्यात, जिकडं खूप मोठा फटका यापूर्वी बसलेला, तिकडे दाखल झालेला आहे। आणि दुसरं जे पथक आहे ते शहरा लगतची असणारी गावं म्हणजे आंबेवाडी आणि प्रयाग चिखली या गावांमध्ये आलेले आहे। आता पाहणी करत आहेत की कशा प्रकारे लोकांना बाहेर काढता येईल किंवा काय तिथं मदत कार्य राबवता येईल। खरं तर यावेळेच एक थोडीशी काळजी मिटवणारी गोष्ट काय आहे तर लोक स्वतःहून बाहेर पडतायत। गेल्या वेळी आम्हाला पूर माहिती आहे आणि कुठपर्यंत पाणी येते याचा अंदाज आम्हाला आहे, म्हणून लोक बाहेर पडले नव्हते आणि 4 दिवस सलग पाण्यात राहिल्यानंतर लोकांना भीती वाटायला लागली आणि ती मग एनडीआरएफच्या पथकांद्वारे किंवा नेव्हीच्या पथकांद्वारे त्यांनी बाहेर काढलं गेलं। आता लोक जागे झाले आहेत, लोकांनी आपली राहायची दुसरीकडे पाहुणे पै पाहुण्यांकडे किंवा दुसऱ्या घरांमध्ये व्यवस्था केलेली आहे आणि लोक आता हळूहळू आपली जनावरं घेऊन, घरचं जे प्रापंचिक साहित्य आहे ते घेऊन आता शिफ्ट व्हायला लागलेले आहेत। त्यामुळे हा दिलासा देणारी गोष्ट आहे। जीवितहानी गेल्या वेळेच्या पुरात ही झाली नव्हती, मात्र हाल खूप झाले लोकांचं। यावेळी
लोकांच्या सतर्कतेमुळे लोकांच्या जागरूकतेमुळे अगदी खरं आहे की लोकांनी संभाजी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे अशाच पद्धतीने सतर्क राहणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून त्यांना पुढच्या परिणामांचा फार फटका सहन करावा लागणार नाही. कारण ही परिस्थिती वारंवार जर अशी पुराची येत राहिली तर याची काळजी म्हणून आणि सतर्कता म्हणून आपण अयोग्य ठिकाणी स्थलांतरित होणं आणि सुरक्षित ठिकाणी जाणं हे खूप गरजेचं आहे. अनंत पाताळेकडे जाऊया सिंधुदुर्गमध्ये. अनंत, काय परिस्थिती आहे सिंधुदुर्गात? कारण कोकणाला देखील आणखी पुढचे 2 दिवस हाय अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे आणि कोकणातल्या सर्व नद्या, सिंधुदुर्गातल्या सर्व नद्या आता दुथडी भरून वाहताना दिसत आहेत आपल्याला. नक्कीच सर, सिंधुदुर्गामध्ये काल 2 दिवसापासूनच मुसळधार पाऊस पडतोय आणि पूर्णपणे नद्या नाल्यांची जी पाणी पातळी आहे ती प्रचंड प्रमाणात वाढलेली, धोक्याच्या पातळीपर्यंत गेलेली. त्यावेळी तिथलं जे गावं नदीकाठची जी गावं आहेत ती पूर्णपणे तिथलं जनजीवन विस्कळीत झालं, गावांमध्ये पाणी शिरलेलं आहे. पण आता जी परिस्थिती मी तुम्हाला दाखवतो, मुंबई गोवा महामार्गावर म्हणजे गड नदीचे जे पात्र आहे ते पूर्णपणे बाहेर आलेलं आहे आणि त्याचा जो फटका आहे तर मुंबई गोवा महामार्गाला बसलेला पाहायला मिळतो. वागदे या ठिकाणी मी तुम्हाला वागदे दाखवतो कशाप्रकारे एक वाहनांची जी आहे ती रांगा लागलेले पाहायला मिळतात. पूर्णपणे हे जे वाहनं जी आहेत ती पूर्णपणे पाठीमागे खोळंबलेले पूर्ण, कारण या ठिकाणी जर पाहिला तर पाठीमागे पूर्णपणे पाणी आहे. साधारणतः आता जर पाण्याचा पाऊस थोडा कमी झाला असला तरी, पाण्याचा निचरा होत असला तरी, पण वाहनांची लांबच्या लांब रांगा 1 किलोमीटरमध्ये पाहायला मिळते. त्यामुळे इथले जे नागरिक जे आहेत ते पूर्णपणे पाणी कधी कमी होईल याची वाट जी आहे ती पूर्णपणे पाहायला मिळतं. त्यामुळे पाणी जे आहे ते साधारणतः आता जर रोडवर जर पाहिलात तर साधारणतः ते पाणी 1.5 ते 2 फुटाचं एवढं पाणी. पूर्णपणे जे जाणारे नागरिक आहेत घरी आपले, तर काही जणांच्या प्रतिक्रिया जाता जाता रस्त्यावर जे नागरिक दिसत आहेत त्यांच्या घेता येतील का सर? या ठिकाणी लोकांची पूर्णपणे नक्कीच सर आपण प्रयत्न करूया, कारण इथे सगळे लोक सकाळपासून तर उभी दुपारपासून उभी आहेत या ठिकाणी आहेत. सर तुम्ही कुठे जाणार होता आणि आता जी तुम्ही कुठे जाणार होता आणि काय काय परिस्थिती आहे सध्या? आम्ही आता आमची गाडी पलमी गेलेलो बांद्याला, गाडी माझी पलीकडे आहे तिथे, आम्ही एजन्सी लाईन करतो आणि मला वाटतं 22 वर्षात पहिलंच तिथे पाणी साचलेलं आहे इथे. आता ह्या एवढ्या याच्यावर ते 22 वर्षात म्हणजे मी 22 वर्ष एजन्सी करतो कणकवलीमध्ये, बांद्यावरून गाडी आता पलीकडे मी चालत आलेलो आहे इथे पाण्यात आणि आता ती गाडी आणण्यासाठी मी पलीकडे परत जाणार आहे. दुपारपासून इथे थांबलेलो आहे आता. दुपारपासून थांबलेलो आहे सर, दुपारपासून या ठिकाणी थांबलेले आहेत पण पाण्याचा आत्ता कुठेतरी हळूहळू निचरा व्हायला सुरुवात झालेली आहे सर. अनंत, पाठीमागे बऱ्याच गाड्या तिथे रांगेत उभ्या असलेल्या पाहायला मिळत आहेत, काही वाहन चालकांपर्यंत जर आपल्याला जाता आला तर निश्चितपणे त्यांच्या काही प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ की या मुंबई गोवा हायवेवर ते प्रवास करत असतील तर किती वेळापासून त्यांना या प्रवासात अडकून राहावं लागलं आहे आणि आता पुढची परिस्थिती नेमकी त्यांना कुठे जाऊन पोहोचायचं? नक्कीच आपण प्रयत्न करूया प्रतिक्रिया मिळवण्याचा. आपण इथे सगळी जी वाहनं आहेत ती पूर्णपणे लागलेली पाहायला मिळतात. ही सगळी जी लोकं आहेत ह्या गोव्याच्या दिशेने जाणारी जी लोकं आहेत या लोकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. साधारणतः ही लोकं कधीपासून थांबलेली आहेत? सर तुम्ही इथे किती वेळपासून थांबला आणि कुठे जाणार आहात तुम्ही, काय प्रतिक्रिया? आम्ही आता कुडाळला चाललो आहे, साधारण आम्ही आता 1:30 वाजल्यापासून इथं होतो या ह्याच्यात या ह्याच्यामध्ये आणि आज पाऊस पण भरपूर आहे. म्हणजे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा आहे सलग 5 ते 6 दिवस आपल्याला माहिती आहे की खूप झोडपलं आहे पावसानं. पण ह्या एवढ्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच बघतोय की गड नदीचं पाणी असं हायवे ब्लॉक होतंय, ही आमच्या आजवरच्या काळामध्ये पहिलीच घटना आहे. अशी आजवरच्या म्हणजे काळातील ही पहिलीच घटना आहे आणि ही पहिल्यांदाच असं मुंबई गोवा महामार्गावर हे पाणी गड नदीचं आलेलं असेल लोकांची प्रतिक्रिया, वाहन चालकांची प्रतिक्रिया मिळते सर. दुपारी 1:30 वाजल्यापासून हायवे मुंबई गोवा आपल्याला बघतोय की ठप्प झालेला दिसतोय, काही प्रमाणात वाहतूक हळूहळू पुढे जाती आहे पण गड नदीचं पाणी जोपर्यंत ओसरत नाही तोपर्यंत या गाड्यांना पुढे सोडण्याचा विचार प्रशासन करेल की नाही अजून तो अंदाज आपल्याला येत नाही. आपण जाऊया नाशिकला, अभिजित सोनाने आपल्यासोबत आहे. अभिजित, त्र्यंबकेश्वरमध्ये गेल्या 24 तासातला जो आकडा होता तो साधारण 200 मिलीमीटरपेक्षा जास्त होता त्या परिसरात पडलेल्या पावसाचा, आणि आत्ता पावसाची परिस्थिती त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये काय आहे नेमकी आणि गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होतीये का? गंगापूर धरणाचं नेमकं टक्केवारी किती आहे जे पाणी भरलं आहे? कारण त्याच्यानंतर नाशिककरांच्या रोजच्या पाण्याच्या नियोजनाचं गणित ठरणार आहे, त्यामुळे आत्ता परिस्थिती नाशिकची आणि त्र्यंबक परिसरातली काय आहे? सर, नाशिककरांसाठी दिलासादायक बातमी सर्वात आधी आपण सांगूयात, कारण गंगापूर धरण मागच्या 2 दिवसापासून जो मुसळधार पाऊस कोसळतो आहे त्या पावसामुळे गंगापूर धरण
दोनच दिवसामध्ये 50% जास्त भरल्या, त्यामुळे आता जवळपास नाशिकमधली पाणी कपात जी आहे ती जवळपास संपण्याची चिन्ह आहेत. आज पहिलाच दिवस होता पाणी कपातीचा आणि आजच गंगापूर धरण 50% जास्त भरलं, त्यामुळे येत्या आठवड्यापासून नाशिकमधली पाणी कपात जी आहे ती रद्द करण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे आपण विचार केला तर मी आता ज्या ठिकाणी उभा आहे रामकुंडाच्या या परिसरामध्ये गोदाघाटावर, याच ठिकाणी रात्री मध्यरात्रीच्या सुमारास जवळपास 7 ते 8 फूट म्हणजे मी जिथे उभा आहे तिथून माझ्या डोक्याच्या अगदी वरपर्यंत पाण्याची पातळी जी आहे ती गेलेली होती. अगदी पूर परिस्थिती जी आहे ती गोदावरीला या ठिकाणी निर्माण झालेली होती. त्र्यंबकेश्वरमध्ये देखील रस्त्यांना, ज्या जुना त्र्यंबकेश्वरचा भाग आहे, कुशावर्त असेल, तेलीगा, सांगून थोडीशी पाण्याची पातळी आता काय प्रमाणात आहे ती आपल्याला पाहता येईल आणि प्रेक्षकांना दाखवता येईल का ते? नक्कीच सर, मी आता रामकुंडाच्या या परिसरामध्ये उभा आहे. आता पाण्याची पातळी जर आपण पाहिली तर ती अगदी आता सामान्य झालेली आहे, कारण आज सकाळपासून पावसाने विश्रांती घेतलेली होती आणि त्यामुळे पाण्याची पातळी जी आहे ती कमी कमी होत गेली आणि आता अगदी सर्वसामान्य परिस्थिती जी आहे ती आपल्याला या ठिकाणी रामकुंडाच्या गोदाघाटाच्या या सगळ्या परिसरात पाहायला मिळते. मात्र रात्री आपण जर पाहिलं तर समोर जो पांढरा घुमट आपल्याला दिसतो आहे तर तो घुमटच्या जवळपास निम्म्या अंतरापर्यंत पाणी होतं. त्याचबरोबरीने जे मंदिरं आहेत या गोदाघाट परिसरातले ती पाण्याने वेढली गेलेली होती. तर जो दुतोंड्या मारुती आहे की जी वर्षानुवर्ष नाशिकमध्ये पुराचं पाणी कुठपर्यंत आलं ते त्या दुतोंड्या मारुतीच्या कुठपर्यंत आलंय त्यावरून नाशिकमधल्या पुराचं मोजमाप जे केलं जातं, त्या दुतोंड्या मारुतीच्या अगदी कमरेच्या वर काल मध्यरात्री पुराचं पाणी पोहोचलेलं होतं. जुन्या नाशिकमध्ये देखील अशाच पद्धतीची परिस्थिती होती. मोठ्या प्रमाणात पाण्याचे लोंढे जे आहेत ते या संपूर्ण परिसरात सकाळनंतर परिस्थिती जाणून घेऊया. अजून मी परत येतो नाशिककडे, आपण जाऊया थेट. अमोल गवीटकर आता आपल्यासोबत आहे चिपळूण कराड रोडवरती. अमोल चिपळूणला पोहोचेल काही वेळात. अमोल, काय परिस्थिती आहे त्या रस्त्याने जाताना पाहायला मिळालं असेल, कारण कराड ओलांडल्यानंतर जो काही घाट सुरू होतो आणि पुढे चिपळूणच्या रस्त्याकडे आपण वळतो, तिथली परिस्थिती साधारण चिपळूणच्या परिसरात काय घडलं असेल याचा अंदाज देत असेल, काय स्थिती आहे आत्ता? नक्कीच ही परिस्थिती नेमकी कशी असू शकते याची झलक आता माझ्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणात पाऊस या ठिकाणी पडतोय. आम्ही ज्यावेळेस पुण्यावरून बँगलोर हायवेनं या भागाकडे निघलो त्या हायवे ओलांडल्यानंतर जो काही पावसाचा वेग वाढलेला आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतोय. याआधीसुद्धा 2 वर्षापूर्वी या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आलेला होता, पूर आलेला होता, त्यावेळेससुद्धा या भागाचा आम्ही दौरा केलेला होता. आत्तासुद्धा तशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीनं पावसाचा वेग आहे, भयावह परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणावरती पाऊस आहे, वारं मोठ्या प्रमाणी या ठिकाणी आहे. इतकंच नाही तर रस्त्यावरती पाणी असलेलं पाहायला मिळतं. आत्ता जी माहिती मिळते त्या माहितीनुसार आत्ता आम्ही इथपासून पाटणपर्यंत सहज जाऊ शकतो, मात्र पाटणच्या पुढची वाट अत्यंत बिकट असेल कारण ठिकठिकाणी झाडं पडलेली आहेत. इतकंच नाही तर काही पुलांवरून पाणी जवळपास 3 ते 4 फूट इतकं वाहताना पाहायला मिळते अशी माहिती तिकडनं मिळते. त्यामुळं पावसाचा वेग जो आहे तो आणखीन काही काळ प्रचंड मोठ्या प्रमाणावरती असेल असा अंदाजसुद्धा वर्तवण्यात आलेला आहे. विशेषतः हा जो पट्टा आहे जो सह्याद्री पर्वताच्या पूर्व आणि पश्चिम बाजूचा आहे, मुसळधार पाऊस या दोन्ही बाजूला पडताना पाहायला मिळतोय आणि त्यामुळंच ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे. आणि या आत्ताच्या पावसावरनं आपण अंदाज बांधू शकतो की चिपळूणची परिस्थिती नेमकी काय असू शकते आणि चिपळूणमध्ये किती मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला असू शकतो. अगदी खरं अमोल, आजूबाजूची दृश्य आपण कॅमेराच्या माध्यमातून काय बघू शकतो, कारण तुझ्या बोलण्याच्या पाठीमागे जो पावसाचा आवाज येतोय याच्यावरून अंदाज येतोय की हळूहळू पाटणच्या पुढे गेल्यानंतर काय नेमकी परिस्थिती पावसाची असू शकते. कॅमेरामॅनकडून आपण काही दृश्य आजूबाजूच्या शेतातली जे पाऊस जोरदार पडतोय ती पाहू शकतो? नक्कीच, आपल्या कॅमेरामॅनला सुमितला मी सांगेल की सुमित ही दृश्य आपल्या सगळ्या प्रेक्षकांना दाखव की कशा प्रकारे पाऊस या ठिकाणी पडताना पाहायला मिळतोय. जसजसं आम्ही हायवे सोडून आतमध्ये आलेलो आहे, पाटणच्या बाजूला येत आहोत, तसतसा पावसाचा वेग प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेला पाहायला मिळतोय. ढगांची मोठी गर्दी आहे आणि पावसाचं सातत्यच नाही तर पाऊस टप्प्याटप्प्यानं वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळं यापुढची परिस्थिती नेमकी काय असेल याचा अंदाज आत्ताच आलेला पाहायला मिळतोय. पाटणमध्ये मोठ्या प्रमाणावरती शासकीय यंत्रणा काम करतायत, मात्र ज्या ठिकाणी पुलाच्या वरून पाणी वाहत आहे अशा ठिकाणी काम करणं प्रशासनाला सुद्धा अवघड होताना पाहायला मिळते, कारण जवळपास पुलाच्या वरून 3 ते 3.5 फूट पाणी इतकं वाहत आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे
एसटी महामंडळाच्या बस सुद्धा त्या पूल क्रॉस करू शकत नाही, त्यामुळे छोट्या गाड्यांना पूल क्रॉस करण्याचा प्रश्नच उरणार नाही। आणि आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे ठिकठिकाणी झाडं पडलेली आपल्याला पाहायला मिळतात, त्यामुळे ही वाट नेमकी कधी दुरुस्त होते किंवा कधीपर्यंत पाऊस थांबतोय या सगळ्यावरती या सगळ्या परिस्थिती नियंत्रणात येण्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळेल। मात्र आत्ता तरी पावसाचा वेग जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात वाढतोय आणि जसजसं आम्ही पाटणच्या जवळ जातोय तसतसा पावसाचा वेग आणखीनच वाढलेला पाहायला मिळतोय। अगदी खरं अमोल, अजूनही जसं जसं तुम्ही पुढे जाल तिथले अपडेट्स आपण घेत राहूया, आत्ता तोपर्यंत आपल्यासोबत जोडले राहासेच। आपण थेट जाऊया वडगाव मावळ लोणावळा परिसरात, दिलीप कांबळे आपल्यासोबत आहे आणि प्रदीप भणगे देखील आहे कल्याण डोंबिवली परिसरातून, जिथे पाण्याची अवस्था काय आहे मगाशी आपण ड्रोनच्या फुटेजच्या माध्यमातून पाहिलं, गांधारी नदीचा पूर हा कसा पूर्ण कल्याण शहराच्या एका भागाला वेढला गेला आहे तेही आपण पाहिलं। दिलीप कांबळेकडे जाऊया। दिलीप, रात्रीपासून रेल्वेची वाहतूक देखील झालेली आपण पाहिली, रेल्वेची वाहतूक मुंबईकडून पुण्याकडे जाणारी ही सुरळीत झाली आहे का आणि घाटातली परिस्थिती एकूण आत्ता वाहतुकीची आणि पावसाची नेमकी कशी आहे? दिलीप आवाज येतोय माझा? दिलीपपर्यंत आवाज पोहोचत नाही, आपण दिलीपकडे जाऊयात काही वेळातच आणि प्रदीप भणगेचा देखील संदर्भात सगळ्या तिथल्या माहितीचा जाणून घेऊया। एक छोटासा ब्रेक घेतो, ब्रेक नंतर परत येतो आणि पावसातली ही सगळी अपडेट्स त्या त्या ठिकाणची माहिती ही तुमच्यापर्यंत साम टीव्हीच्या माध्यमातून आम्ही सतत पोहोचवत राहू। एक छोटासा ब्रेक नंतर परत भेटू। ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण चर्चा करतोय आणि अपडेट्स जाणून घेतोय महाराष्ट्रातल्या पूरग्रस्त भागातली। आपण पुन्हा एकदा जाऊया संभाजी थोरात आपल्या सोबत आहेत। संभाजी, चिपळूणमधले काय नेमके अपडेट्स आहेत आत्ता? चिपळूणच्या पुराचं पाणी ओसरत आहे का आणि ओसरत असेल तर रात्रीतून पुन्हा पाऊस झाला तर काय परिस्थिती असू शकते? दोन्ही गोष्टी या ठिकाणची जी चिपळूणची जी परिस्थिती आहे ती न अंदाज येण्यासारखी आहे। कारण पाऊस पडला की चिपळूणमधला पूर वाढणार आहे, पाऊस थांबला की तो गतीनं पूर कमी येणार आहे। मात्र इथलं जी 2005 ज्या प्रकारे या ठिकाणी पूर आला होता त्यासारखा पूर असू शकतो आहे असं लोकांचं म्हणणं आहे। कारण 10 फूट पाणी मुख्य बाजारपेठमध्ये चिपळूणच्या आहे, चिपळूणच्या बस स्थानकांमध्ये 10 फूट पाणी, एसटी पूर्ण बुडल्याचं आपण चित्र बघितलेलं आहे। सगळ्यात मोठी अडचण चिपळूणच्या दृष्टीनं अशी आहे की चिपळूणला जाणारे जे सगळे मार्ग आहेत चारी बाजूचे मार्ग बंद आहेत। म्हणजे चिपळूणला रत्नागिरीवरून येणारा मार्ग बंद आहे, मुंबईवरून येणारा मार्ग बंद आहे, इकडून कोल्हापूरवरून जाणारा मार्ग बंद आहे, त्याचबरोबर कराडवरून जाणाराही मार्ग बंद आहे। ही सगळ्यात मोठी अडचण आहे, त्यामुळे मदत कार्य करायला अडचण होऊ शकते। चिपळूणमधली नेमकी किती लोक अडकलेत ह्याचा अंदाज अजून लागू शकत नाही। साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे 1.5 ते 2000 लोक वेगवेगळ्या घरांच्या गच्च्यांवर आहेत। अनेक जी छोटी घरं आहेत, चिपळूण हे निमशहरी भाग आहे त्यामुळे खूप छोटी पण घरं आहेत, कच्च्या बांधकामातली घरं त्या ठिकाणी आहेत आणि त्या ठिकाणी 10-10 फूट पाणी आहे, त्यामुळे ह्या घरांचं काय होणार हाही प्रश्न आहे। एनडीआरएफच्या 2 टीम या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत, गेलेल्या आहेत असं समजतंय। मात्र 2 टीममध्ये फक्त 50 जवान असणार आहेत आणि 50 जवान या शेकडो लोकांना बाहेर कसं काढणार हा सगळा प्रश्न अगदी आहे। ही मोठी टास्क असणार आहे संभाजी, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे की या चिपळूणमधल्या अडकलेल्या 1.5-2000 लोकांना बाहेर काढणं ही मोठी कसरत असेल, टास्क असेल सगळ्यांच्या समोरचा। आपण जाऊया डोंबिवलीला, प्रदीप भणगे आपल्यासोबत आहे। प्रदीप, गांधारी नदीचा जो सगळा पुराचा परिसर वेढलेला बघितला कल्याणमधला, पाण्याची पातळी उल्हास नदी असेल, वालधुनी असेल किंवा गांधारी असेल किंवा डोंबिवलीचं रेती बंदर असेल, इथली आत्ता नेमकी काय, पावसाचा जोर कायम आहे की कमी आहे? पावसाचा जोर हा कल्याण डोंबिवली या सर्व जो पण नदीचा आणि खाडी किनार परिसर आहे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जो आहे हा पाऊस झालेला आहे आणि भरतीचं पाणी आहे खाडीचं ते सुद्धा आलं आहे। मी आता डोंबिवली पश्चिमेच्या खाडी किनारे आपण बघू शकतात की खाडीचं मोठ्या प्रमाणात जे पाणी आहे हे साचलेलं आहे। चाळी परिसर असला आहे, आजूबाजूला हा पूर्णपणे गेलेला आहे। आपण माझ्या डाव्या बाजूला आपण बघू शक किती मोठ्या प्रमाणात हे पाणी साचलेलं आहे। समोर जे तुम्हाला आता दिसत आहे कल्याण दिसत आहे, त्याचप्रमाणे आपण आपण जर या डाव्या साईडला बघूया तर पूर्णपणे जे रेती बंदर आहे हे रेती बंदर सुद्धा पाण्याखाली
मोठ्या प्रमाणात हे पाणी जे आहे हे असेल त्याचप्रमाणे उल्हासी असेल परिसर या संपूर्ण परिसराचं पाणी जे आहे या कल्याण डोंबिवलीच्या खाडी परिसरात येतं आणि ते सकल भागात ऑलरेडी साचलेलं आहे. पाऊस हा जो आहे येऊन जाऊन आहे पाऊस आता येऊन जाऊन येतोय पण आपण पाण्याची परिस्थिती नेमकी काय तिथली पाहतो. दिलीप कांबळे आपल्यासोबत आहेत. दिलीप, मावळ परिसरातली नेमकी काय अपडेट्स आहेत पावसाची? कारण काल रात्री जी दरड खंडाळा घाटात कोसळलेली होती त्यानंतर मुंबईहून पुण्याकडे किंवा दक्षिण भारताकडे जाणाऱ्या सगळ्या गाड्या या बदलापूर स्थानकामध्ये थांबवण्यात आलेल्या होत्या. आत्ताची रेल्वेची वाहतुकीची परिस्थिती आणि पावसाची परिस्थिती, आजूबाजूच्या धरणांची परिस्थिती काय? गेले 24 तासात जो आहे तो लोणावळ्यात जवळजवळ 244 मिलीमीटरचा पाऊस झाला आणि 1 जुलैपासून हा पाऊसच नव्हता त्याच्यामुळे लोक त्याची वाट बघत होती. परंतु हा पाऊस एवढ्या मोठ्या प्रमाणात आला की रात्री 12 वाजताच्या दरम्यान मुंबई पुणे जो रेल्वे मार्ग आहे त्याच्यावरती दरड कोसळली आणि तो अख्खा रोड जो आहे तो मुंबई पुणे जो रोड आहे तो बंद झालेला आहे. हे होत असताना लोणावळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे कोणाच्या घरात पाणी गेलं तर नदी नाले हे तुडुंब वाहत आहे. पवना धरण जे आहे ते 44% भरलेलं आहे आणि त्याच्यामुळे मावळातलं जे वातावरण आहे ते जलमय झाल्यासारखं चित्र आहे. रेल्वेची वाहतूक सुरू झाली आहे की सुरू व्हायला आणखी काही वेळ लागणार आहे? रेल्वेकडनं काय नेमकी माहिती मिळाली हा एक भाग. दुसरा, एक्सप्रेस हायवेवरची वाहतूक ही सुरळीत आहे की तिकडे काय अडचणी निर्माण झालेल्या आहेत? एक्सप्रेस हायवे जो आहे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर त्याच्यावर हळू वाहतूक सुरू होत आहे मात्र पुणे मुंबई रेल्वे मार्ग हा पूर्ण बंद आहे. पुणे मुंबई रेल्वे मार्ग अजूनही पूर्णपणे बंद आहे. अजून त्याच्याबद्दलच्या काही अपडेट्स आलेले नाहीत. प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगतो की मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या आणि पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या सगळ्या गाड्या ह्या त्या त्या ठिकाणी थांबवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे कुठल्याही गाड्यांची वाहतूक आत्ता सुरू नाही आहे. वाहतूक पूर्णपणे ठप्प दिसते रेल्वे मार्गावरची. मला अभिजित एक गोष्ट जाणून घ्यायची आपल्याकडून, ती म्हणजे इगतपुरी परिसरातली रेल्वेची वाहतूक जी जशी लोणावळ्यातली बंद होती ती पण रात्री काल 10 वाजल्यापासून कसारा घाटात दरड कोसळल्यामुळे बंद होती, तर तिथली वाहतुकीची अपडेट्स आत्ता काय आहेत नेमके? आणि इगतपुरी परिसरातला पावसाचा जोर कायम आहे की तो हळूहळू ओसरताना पाहायला मिळतोय? सर, अजून देखील नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणारी रेल्वे वाहतूक जी आहे ती पूर्णपणे ठप्प आहे. कारण काल रात्री दरड कोसळलेली होती ज्या ठिकाणी त्या ठिकाणी युद्धपातळीवरती दरड हटवण्याचं काम रेल्वे आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून केलं जात होतं. दुपारपर्यंत जवळपास वाहतूक सुरळीत होईल अशा पद्धतीची चिन्ह होती मात्र त्याचवेळी दुपारी पुन्हा एकदा एक मोठी दरड जी आहे ती डोंगरावरून खाली कोसळली आणि रेल्वे रुळाजवळ येऊन त्या ठिकाणी पडली. त्यामुळे पुन्हा एकदा त्या ठिकाणाहून ती दरड हटवण्याचं काम जे आहे ते बचाव पथकाला करावं लागलंय. त्यामुळे अद्याप ही रेल्वे वाहतूक जी आहे ती सुरू होऊ शकलेली नाही आहे. रस्ते वाहतुकीचा जर आपण विचार केला तर काल रात्री रात्रीच्या सुमारास जुन्या कसारा घाटात देखील दरड कोसळली होती मात्र आज सकाळी जवळपास ही संपूर्ण दरड जी आहे ती हटवण्याचं काम करण्यात आलं होतं. त्यामुळे रस्ते वाहतूक जी आहे ती काहीशी संथगतीने का होईना ती सुरू आहे मात्र रेल्वे वाहतूक अद्यापही ठप्प आहे. इगतपुरीतील पावसाचा जर आपण विचार केला तर मागील 40 वर्षांमध्ये इतका पाऊस इगतपुरीत कधीही झाला नाही अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ती ज्येष्ठ व्यक्तींकडून इगतपुरीमधल्या व्यक्त केली जाते आहे. जवळपास 240 मिलीमीटर पाऊस जो आहे तो मागच्या 24 तासामध्ये एकट्या इगतपुरीमध्ये झाल्याची नोंद करण्यात आली आहे. सद्यस्थितीमध्ये दुपारनंतर इगतपुरीमध्ये देखील पावसाचा जोर ओसरला आहे त्यामुळे रात्रीच्या सुमारास ज्या ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलेलं होतं त्या ठिकाणी देखील पाण्याचा निचरा झालेला आहे आणि परिस्थिती जी आहे ती हळूहळू पूर्वपदावर येताना आपल्याला पाहायला मिळते. मात्र रेल्वे मार्ग जो आहे तो अद्यापही बंद आहे. बिलकुल, की आपण बघतोय की उत्तर भारताकडे जाणारा हा रेल्वे मार्ग मुंबईपासून नाशिक मार्गे तोही ठप्प आहे. दक्षिण भारताकडे जाणारा मुंबईकडचा रेल्वे मार्ग तो ठप्प आहे. आपल्याबरोबर आत्ता राजेश भोसलेकर आहेत महाडमधून. राजेश, अलिबाग महाड आणि या सगळ्या पट्ट्यातली रायगड जिल्ह्यातली नेमकी परिस्थिती काय? कोकण रेल्वेवरची अपडेट्स काय नेमके सांगू शकाल? कोकण रेल्वे किती वेळापासून ठप्प आहे? पुढे कोकण रेल्वे सुरू आहे की नाही अजून? राजेश, तुमचा ऑडिओ मोबाईलमधला जो आहे तो म्यूट आहे, तो ऑन करा. आवाज तुमचा माझ्यापर्यंत पोहोचत नाही आहे. राजेश, आवाज येतोय माझा तुमच्यापर्यंत?
राजेश महाड रेल्वे स्टेशनवरती आहेत. आपण सिंधुदुर्गला जाऊया, आनंद माथाडेकडे. आनंद, कोकण रेल्वेची काय नेमकी अपडेट्स आहेत? जसा हायवे जाम आहे मुंबई गोवा, तसा मुंबई गोवा रेल्वे मार्ग हा नेमका सुरळीत आहे की ठप्प आहे? नक्कीच सर, मुंबई गोवा महामार्ग हा आता सुरू झालेला आहे, कारण वागद्यातलं पाणी आहे ते कुठे हळूहळू आता निचरा व्हायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे वाहतूक जी आहे ती पोलिसांनी हळूहळू सोडायला सुरुवात केलेली आहे. पण मात्र कोकण रेल्वे जो मार्ग आहे ते पूर्णपणे ठप्प आहे सिंधुदुर्गामध्ये. एकी कारण कणकवली स्थानकामध्ये गाड्या अजूनही तशाच पद्धतीने उभ्या आहेत, कारण अजूनही त्यांना कुठचाही सिग्नल ग्रीन सिग्नल अजून मिळालं नाही, कारण त्या ठिकाणी रुळा रत्नागिरीच्या ठिकाणी रुळावर पाणी आलं, मग तिथलं वाहतूक जी आहे रेल्वे वाहतूक ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे सर. बिल्कुल, ती वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे. आपण राजेशचा संपर्क झाला असेल तर पुन्हा एकदा महाडला जाण्याचा प्रयत्न करूया. राजेशचा अजूनही संपर्क झालेला नाही आहे. ती शेवट अमोल, चिपळूण अजून तुमच्यापासून किती अंतरावरती आहे आणि चिपळूणमध्ये पोहोचल्यानंतर पोहोचेपर्यंत तर किमान रस्ता क्लिअर आहे असं वाटतंय का आत्ताचा एकूण अंदाज घेता पावसाचा? पावसाचा वेग कायम आहे आणि जसं आम्ही पेनच्या पाटणच्या पुढं आम्ही जातोय तसं या ठिकाणचा पावसाचा वेग वाढताना पाहायला मिळतोय. त्यामुळे भौगोलिक अंतर जरी कमी असलं तरी हे अंतर प्रत्यक्ष पार करायला किती वेळ लागेल हे सांगणं आता तरी कठीण आहे, कारण ठिकठिकाणी झाडपडी झालेली आहे, पुलांवरून पाणी वाहतंय आणि कमी वेळामध्ये अधिक पाऊस होण्याचं जे प्रमाण या भागात वाढताना आपल्याला पाहायला मिळतंय त्याचा ट्रेंड यंदा सुद्धा पाहायला मिळालेला आहे. याची चर्चा सुरुवातीला अशी झालेली होती की ग्लोबल वॉर्मिंगचा हा काही परिणाम आहे का, मात्र प्रत्यक्षात त्याला पर्यावरण तज्ज्ञ दुजोरा देताना दिसत नाहीत, कारण अशाच प्रकारे पावसाच्या नोंदी आधीच्या जुन्या कालावधीमध्ये सुद्धा झालेल्या आहेत. त्यामुळं पावसाचा पॅटर्न नेमकं बदलताना पाहायला मिळतोय, त्या दृष्टीनं आता कशा प्रकारे प्रशासकीय दृष्ट्या किंवा एकूणच कृषी पॅटर्न शेतीचा पॅटर्न सुद्धा बदलावा लागेल त्या अनुषंगाने सुद्धा आता चर्चा होणं स्वाभाविक आहे, कारण कमी वेळात अधिक पाऊस या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती पडताना पाहायला मिळतोय. जो पाऊस 8 ते 15 दिवसात पडतो तो पाऊस अवघ्या काही तासामध्ये पडतोय, त्यामुळे स्वाभाविकपणे पाण्याचा निचरा होणं इतकं शक्य होताना दिसत नाही आणि प्रशासकीय यंत्रणांची जी हतबलता आहे ती सुद्धा भल्या मोठ्या संकटामुळे आपल्याला समोर आलेली पाहायला मिळते. त्यामुळं पावसाचा पॅटर्न बदलतोय आणि मोठ्या प्रमाणावरती पाऊस आहे. पुढची नेमकी परिस्थिती कशी आहे हे सुद्धा आम्हाला सुद्धा पुढे जाणं आव्हानात्मक असेल, मात्र नक्कीच आपला प्रयत्न असेल की चिपळूण पूर्णपणे गावामध्ये आम्ही पोहोचू आणि पुढच्या पावसावरती किंवा तिथल्या परिस्थितीवरती आमचा पुढचा प्रवास सुद्धा अवलंबून असेल, मात्र पावसाचं प्रमाण जे आहे ते सातत्यानं वाढताना पाहायला मिळतंय. बिलकुल, तुम्ही सगळेजण सकाळपासून प्रत्यक्ष लोकांपर्यंत ही दृश्य पोहोचवत आहे. तुम्ही आत्ता रिपोर्टिंग करताना काळजी घ्या, पुराच्या पाण्याच्या संदर्भात रिपोर्टिंग करत असताना या सगळ्याच बाबतीमध्ये जनतेपर्यंत आपण ही दृश्य पोहोचवतो आहे, त्यामुळं हे सगळे आमचे रिपोर्टर होते जे तुमच्यापर्यंत तिथली परिस्थिती नेमकी काय ती पोहोचवत आहेत आणि यापुढेही पोहोचवत राहतील. साम टीव्हीच्या माध्यमातून आपण ही सगळी दृश्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करून तिथल्या ठिकाणाहून आढावा घेण्याचाही प्रयत्न करू. धन्यवाद अमोल, अभिजित, आनंद पाताळे, प्रदीप भणगे, दिलीप कांबळे, संभाजी थोरात, तुम्ही सगळेजण तिथली परिस्थिती लोकांची नेमकी काय ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत ती जाते आहे. याही पुढच्या बुलेटिनमधून आपण पावसाचा आढावा घेत राहणार आहोत. इथंच थांबू, नमस्कार.